वळूयात पुढच्या बातमीकडे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातल्या मलकापूर या आदिवासी बहुल गावात सॅनिटरी पॅड वाटपात घोटाळा झाल्याची माहिती समोर येते आहे. या गावातील मुलींनी महागाव तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे 2018 पासून सॅनिटरी पॅडचं वाटपच झालं नसल्याची तक्रार केली आहे. सरकार या योजनेवर जाहिराती आणि अंमलबजावणीसाठी कोट्यवधींचा खर्च करत आहे, पण या ठिकाणी या योजनेचा पूर्णपणे फज्जा उडाल्याची तक्रार आणि अशा प्रकारचे आरोप या तरुणींकडून करण्यात आलेत. काय समस्या होती तुमची? आमची समस्या जे योजना मुलींकरिता भेटते ना ती आम्हाला. कशाची योजना आहे ती? पॅड नॅपकिनची योजना आहे, ती आम्हाला भेटत नाही आहे. बरं, कधीपासून मिळत नाही? ते 2018 पासून मिळत नाही. आमच्या गावामध्ये जे स्कीम येतात ते आमच्यापर्यंत मिळून नाही राहिले. कोणती स्कीम आहे? नॅपकिन पॅड. नॅपकिन पॅडची कधीपासून मिळत नाही? 2018 पासून. 2018 पासून मिळत नाही. आतापर्यंत मिळाली नाही? नाही.